नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आपलं युट्यूब चॅनल मास्टर बायबाब हिर्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत सितो बेसी दहावी विषय इंग्रजीचा दिवस एकोणावीसवा ज्यामध्ये आपण शिकणार आहोत एकोणावीसवा चॅप्टर वर पार्टिसिपल्स अँड डिटर्मिनर्स तर विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे मी तुम्हाला शिकवणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगतो जर चॅनलवरती नवीन आलेलं असणार तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करून ऑल नोटिफिकशनवरती सेट करा व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सब्सक्राइब करून ऑल नोटिफिकशनवरती सेट करा माझ्याकडनं चुकीचं बोलल्या गेलो होतं फर्स्ट टाइम आता मी रिपीट करतो ठीक आहे तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो सीत आलेला काय आहे थोडक्यात सांगतो सिद्ध उद्दिष्ट एवढंच आहे विद्यार्थ्यांचं आकलन करता येतं का विद्यार्थ्यांची आकलन क्षमता किती आहे हे आम्हाला बघायचं आहे त्यामुळे सिथो आलेला आहे आणि चॅनल तुम्हाला संपूर्ण आकलन करून देत आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येईल तर बघा आता वर्ब्सला सुरुवात करूया वर्ब्स म्हणजे क्रियापद पार्टिसिपल्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर यामध्ये काय शिकणार आहोत आपण फायनाईट वर्ब्स इन्फिनेटिव्ह इन्फिनेटिव्ह म्हणजे टू प्लस वर्ब ठीक आहे त्यानंतर पार्टिसिपल्स अँड जी रंट जिरंट देखील माहिती आहे तुम्हाला लर्निंग ऍक्टिव्हिटी दिली आहे त्यामध्ये रीड द पॉलिंग सेंटेन्सेस रीडिंग इज माय हॉबी जी रंट तर विद्यार्थी मित्रांनो रीडिंग याला काय जी रंट म्हणजे जे काही वर्ब आहे ना ज्याला आय एन जी किंवा आय एन जी प्रत्ये लागतो थो थोडक्यात त्याला जिरंट असं म्हटलं जातं जिरंट ज्याला आय एन जी प्रत्येक लागतो त्याला जिरंट म्हटलं जातं उमा वेंट जा जा टू मुंबई टू फाइंड अ जॉब इन्फिनेटिव्ह टू प्लस वर इक्वल टू इन्फिनेटिव्ह लक्षात ठेवा एक जे काय आहे असं क्रीन शॉर्ट घ्या द ब्रोकन ग्लास इंजर्ड बाय माय फुट फायनाइट तर याला काय म्हटलं जातं माय इंजर्ड हा शब्द आलेला आहे तर फायनाईट त्यानंतर आहे तुम्हाला द बर्ड इज सिंगिंग मॅलो मेलोडीसली तर ह्या काय आहे पा पार्टिसिपल सिंगिंग काय आहे पार्टिसिपल ठीक आहे इथे संघ जरी असतं तरी पार्टिसिपल आलं असतं त्यानंतर माय हाऊस इज बिंग रिनो डि दि, डिटर्मिनर तर इथे जिथे आपला स्वतःचा उच्चार होतो किंवा जिथे प्रोनाऊनच उच्चार होतो त्याला डिटर्मिनर म्हटलं जातं सॉल डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलं आहे अ जिरंट इज द नाउन फ्रॉम द फ्रॉम फ्रॉम अप अ वर्ब दॅट एंड विथ आय एन जी जिरंट जे आय एन जीने एंड होतं त्याला जिरंट म्हटलं जातं इन्फिनिटिव्ह म्हणजेच टू प्लस वर्ब जसं की टू रीड टू बाय अशा पद्धतीने ते दिलेलं आहे त्यानंतर फायनाईट ज्याचं रन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वर्ब दॅट द शो ॲग्री ॲग्रीमेंट विथ अ सब्जेक्ट अँड कॅन बी प्रेझेंट ऑर द पास्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे प्रेझेंट असणार किंवा पास्ट असणार त्याला फायनाईट म्हटलं जातं पार्टिसिपल म्हणजे ज्याला जे काही आय एन जी लागलेलं असतं थोडक्यात किंवा पार्टिसिपल रन रँक असं तुम्हाला माहितीच आहे पास्ट पार्टिसिपल वर्कचे प्रकार दुसरा वर्क त्याला पार्टिसिपल असं म्हटलं जातं त्यानंतर आहे डिटर्मिनट डिटर्मिनट म्हणजे जिथे पहिला जो असतो जसं की दॅट अशा पद्धतीने ही हुम अशा पद्धतीने याला असं डिटर्मिनंट असं म्हटलं जातं आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला टीचर्स काही ॲक्टिव्हिटीज देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फाईंड आउट द वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर फायनाइट जिरंट पार्टिसिपल इन्फिनेटिव्ह एक्सेट्रा बघा वरी जे आपण बघितलेलं आहे त्याला अनुसरून आता हे जे सेंटेसेस दिलेले आहे यामध्ये काय जिरंट आहे इन्फिनेटिव्ह इन्फायनाईट आहे की काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे वडील तर त्याचा तुम्ही आधार घेऊन नक्कीच तुम्ही हे सोडवू शकता त्यामुळे हे तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही तुम्ही तेवढे चालक लाख बुद्धिमत्त विद्यार्थी आहात परंतु तरी देखील काही विद्यार्थ्यांना दे गरज पडेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती पिढ्या फॉर्मॅटमध्ये आन्सर्स दिले दे देण्यात आलेले दे आहेत तर जा आणि त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आता होमवर्क दिलेला आहे एक्सटेन्शन पॅरल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तर होमवर्क आहे फिलिंग द ब्लँक्स विथ अँड ॲप्रोप्रिएट पार्टिसिपल तर बघा वी इंटर अ रिमोट विलेज डॉट डॉट द मेन रोड लेफ्ट लिव्हिंग तर इंटर रिमोट लेफ्ट द मेन रोड लिव्हिंग द मेन रोड तर विद्यार्थी मित्रांनो काय येणार यामध्ये लिव्हिंग येणार अप्रोप्रिएट पार्टिसिपल तर इथे लिव्हिंग येणार ठीक आहे तर लिव्हिंग करा त्यानंतर आय आहे द डॉट डॉट शॉप विल ओपन टुमारो डॉट डॉट शॉप तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो द क्लोज द शॉप विल ओपन टुमारो तिथे क्लोजड येणार विद्यार्थी मित्रांनो नॉट डॉट डॉट द आन्सर आय लुक हेल्प फॉर माय टीचर नोविंग नॉट नो नॉट नोन द अन्स तर नो नील विद्यार्थी मित्रांनो इथो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तो विलेज स्पॉट स्पॉट अँड डॉट डॉट इंजर टायगर इंजर्ड टायगर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे इंजर्ड येणार त्यानंतर मीरा ट्राईड टू बेक बेकिंग अ केक तर इथे येणार विद्यार्थी मित्रांनो बेकिंग तर तुम्हाला इथे बेकिंगचं यूज करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचा दिवस एकोणावीसवा हा समाप्त झालेला आहे पुढे जो असणार आहे तुमचा हा शेवटचा दिवस विसावा असणार आहे तो देखील पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लवकरच घेऊन मिळणार आहोत मला जस्ट चेक करू दे हा नेमकी खरंच शेवटचा दिवस आहे का ठीक आहे तर हो विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा दिवस आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण तो शेवटचा दिवस घेऊन भेटणार आहोत त्यानंतर आपण घेऊन मिळणार आहोत तुमची उत्तर चाचणी शेवटची सितो अभ्यासक्रमाचा शेवटचा पाया शेवटचं जे काही व्हिडिओ असणार ते असणार सितो अभ्यासक्रमाची उत्तर चाचणी तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफेशनवरती सेट करा म्हणजे आमची नेक्स्ट व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सर्व चॅनलच्या अगोदर आम्ही व्हिडिओ पोस्ट करत असतो ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं मनपूर्वक आभार ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं ला त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार कारण आमचे पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आणि तुमचा हातभार हा खूप मोलाचा आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे त्यांचं धन्यवाद 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 भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय टेक केअर